नमस्ते, मी आज आवळ्याचं लोणचं बनवते। त्यासाठी 1/2 किलो आवळे घेतले, पहाडी आवळे आहेत, मोठ्या मोठ्या आवळे, असे पक्व आवळे घ्यावे। थोडेसे लालसर कलर आलेला त्याला, म्हणजे पक्व झालेले, त्याची चव पण आणि कलर पण येतो। हिरवट आवळे तुरट असतात, रसही कमी असतो, त्याच्यात थोडं कडसर लोणचं लागतं। त्याचं घरचे आवळे आहेत, आपल्या दारातल्या झाडाचे आवळे आहेत। 1/2 किलो आवळे घेतलेत, ते आज उकडून घ्यायचे। तुम्ही चाळणीवर ठेवून वाफून घ्या किंवा मायक्रोवेवमध्ये 3 मिनिटं ठेवून वाफून घ्यायचे। मी मायक्रोवेव करून घेते त्यांना। मी आवळे मायक्रोवेव करून घेतले, 5 मिनिटं मायक्रोवेवला लावले होते। छान शिजले, बघू शकता। गाळ झाल्यावर मी त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेणार आहे, वेगवेगळ्या पाकळ्या करून गाळ झाल्यावर त्याचं लोणचं बनवू आपण। आवळ्याची शिजून फोडी करून घेतलंय, वाफून घेतलंय मायक्रोवेवमध्ये। गाळ झालं ते फोडी मोकळ्या मोकळ्या पाकळ्या करून घेतल्या। त्याचे तेल घेतलंय मी लोणच्या टाकण्यासाठी, 1/2 वाटी तेल घेतलंय। 4 मोठे चमचे तयार मसाला घेतलाय। मागच्या व्हिडिओमध्ये मी तयार केलाय लोणच्याचा झटपट मसाला, 4 मोठे चमचे घेतलाय तो। मीठ घेतलंय, 50 ग्रॅम मीठ घेतलंय, 1.5 चमचा घेतलाय 50 ग्रॅम। जे आपलं 1 किलो जर आवळे असो, काही असलं आपलं कैरी आवळे काही, 1 किलोला 100 ग्रॅम प्रमाण असतं मिठाचं। मीठ 1 किलोसाठी 100 ग्रॅम मीठ टाकलं म्हणजे ते सफिशियंट असतं, लोणचं कधीच खराब होत नाही। आणि तेल म्हणजे आपण पूर्ण तेल वरून यायला पाहिजे, असं कोटिंग व्हायला पाहिजे, म्हणजे त्याला मॉइश्चर जात नाही त्याच्यात। त्यासाठी तेल भरपूर प्रमाणात घ्यावं। तेल गरम करून घेते, आता पॅन गरम करायला ठेवलाय मी। तेल गरम करून घेते चांगलं आणि गार करून लोणच्यात टाकायचं आपल्याला। तोपर्यंत आम्ही मसाला याच्यात पण सगळे याच्यात काढून घेऊ। वरून मसाला आणि मीठ काढून घेते, गार झाल्यावर तेल गार झालं त्याच्यात काढून बरणीत भरून ठेवायचं। संपूर्ण 1-24 तास गार होऊ द्यायचं त्याला, लोणच्याला बरणीत भरून हलवत राहायचं सारखं। मसाला पाहिजे तो तुम्ही जास्तही घेऊ शकता। मीठ 1 किलो कैरी असो आवळे असो त्याच्यासाठी 100 ग्रॅम मीठ, तर मी 1/2 किलो आवळ्यासाठी 50 ग्रॅम मीठ घेतलंय। झालंय, आता मी लोणच्यावर टाकून घेते। सगळीकडून काढून घ्यायचं, हलवत राहायचं एअरटाईट बरणीत भरून। मीठ बरोबर राहिलं, तेल बरोबर राहिलं, म्हणजे लोणचं कधीच खराब होत नाही। झालं आपलं तयार लोणचं। जास्त मुरवायचीही गरज नाही, त्याला आपण आवळे शिजवलेले आहेत, कच्चे आवळे राहिले त्याला मुरायची गरज असते। इंस्टंट लोणचं झालंय आपलं तयार, पण 2 दिवस मुरल्यावर अजून त्याची टेस्ट छान लागेल।